हॅलो, नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला पुरणपोळ्या तेलावरच्या कशा करायच्या ते सांगणार आहे. मी तुम्हाला त्यासाठी ही डाळ मी एक तास, ही हरभऱ्याची डाळ आहे, एक तास मी भिजायला घातली आहे. म्हणजे का तर भिजायला घातली की थोडी लवकर शिजती डाळ. ही एक तास झालं भिजलेली अशी डाळ ही, आणि त्यातलं पाणी बी घाण काढायला येतं असं भिजायला घातली की मी एक तास झालं डाळ भिजायला. ही डाळ घेतलेली मी पाव किलो, पाव किलोला हा गूळ घेतलेला मी चिरून पाव किलो, पाव किलोला पीठ घेतलेलं हे गव्हाचं पाव किलो, आणि ही वेलची आणि ही सुंठ. आता गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे, यामध्ये आता मी थोडा मैदा घालणार आहे. कारण का गव्हाचं पीठ एवढं चिकट नसते, त्यामुळे मी थोडा मैदा टाकणार आहे. कारण का गावाकडे जे पीठ भेटतं ते पोळीचं आट्टा भेटतो आहे, ते आता इकडं नाही आहे. त्यामुळे मी आता ह्यामध्ये थोडासा मैदा घालणार आहे. हे दोन वाटे आहे तर एक वाटी मैदा घालणार आहे मी. गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ठेवायचं एक तांब्यावरून, आणि त्या पाण्याला आता उकळी काढून घ्यायची आहे. गॅसवर कुकर ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला तर उकळलेली. आता त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता ह्यामध्ये डाळ घालायची आहे हरभऱ्याची भिजलेली, मऊ लुसलुशीत अशा तेलाच्या पोळ्या कधी न खाल्ल्या असल्या करून दाखवणार आहे मी. आता डाळ शिजायला घालायची आहे. चार पाच शिट्ट्या, म्हणजे तुमच्या कुकरप्रमाणे कशा शिट्ट्या करून तुम्हाला शिजल अशी डाळ घालायची. त्याला आम्हाला सात आठ शिट्या लागतील. तर आता पोळ्या करायच्या, म्हणजे मला कमेंट होत्या खूप सारे की मोठा व्हिडिओ करून दाखवा, मोठा व्हिडिओ करून दाखवा म्हणून. त्यासाठी मी आता ही पाव किलो डाळ घातलेली आहे, पाव किलो पीठ आणि पाव किलो गूळ त्याचं प्रमाण आहे. आणि तुम्ही जर गूळ कमी घातला तर थोडी साखर करायची, आणि साखर थोडी घालायचीच, म्हणजे साखरेनं थोडासा चिकटपणा येतो आहे. आता ह्यामध्ये छोटा चमचा हळद घालायची, कारण का हळद पिठात नाही घालायची आहे. यामध्येच हळद घालायची, कणिक मळताना कणिक भिजताना कणकीमध्ये हळद नाही घालायची. आणि आता ह्याला टोपण लावून जेवढे तुमच्या कुकरला लागतील तेवढ्या शिट्ट्या काढायचे. तर आमच्याला ह्याला सात आठ, छोटा कुकर असल्यामुळे आम्हाला सात आठ शिट्ट्या लागतात, सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. पीठ आहे गव्हाचं बारीक दळलेलं, घरचंच आहे, घरचं म्हणजे दळून आणलेलं. आता चाळून घ्यायचं आहे पीठ, चाळलं की असं हलकं होतंय चांगलं. आता एक वाटी मैदा मी घेतलेला आहे आणि दोन वाट्या कणिक घेतलेली आहे. गव्हाचं पीठ दोन वाटी आणि मैदा एक वाटी. आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पोळ्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी एक चमचावर असं तेल घालायचं आहे, कच्चंच तेल. आता तेल घातलेलं आहे चमचावर, आता त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कणिक अशी घट्ट भिजवून घ्यायची आहे. कारण का पहिलीच पातळ केली तर नंतर अशी चांगली ती कणिक मळता येत नाही, त्यामुळे कणिक पहिल्यांदा घट्ट करून घ्यायची. आता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. गावाकडं पुरणाच्या पोळीचा आटा म्हणून भेटतोय, पण इकडे भेटत नाही. त्यामध्ये मैदा वगैरे असं घालायला लागत नाही, नुसताच आटा घालून ते मळून छान पोळे होते. ते आपण तेलाच्या होत्या, पिठावरच्या होत्या, पण आमच्याकडे असं नाही आहे, संपलेला आहे. त्यामुळे आम्ही थोडासा मैदा घातलेला आहे, आणि मैद्याचं पण जास्त खायचं नाही, त्यामुळं गव्हाच्याच करायच्या. असा घट्ट गोळा करायचा आहे, पीठ अजिबात पातळ करायचं नाही, असं घट्टच गोळा करायचा आणि पाण्यात भिजत घालायचं आहे. आता हे पिठाचा गोळा आता घट्ट असा झालेला आहे, घट्ट ह्याच्याविषयी सुद्धा घट्ट केला तरी चालेल. आम्हाला रोज आम्ही करतोय, सारखं करतोय, त्यामुळे आम्हाला हे जमतोय. तेलाचा हात लावायचा ह्याला, असं काय तेल घालूनच असं मळायचं नाही आहे, तेलाचा हात लावायचा. आणि आता हा गोळा पाण्यात ठेवायचा भिजायला, आपलं पुरण होतंय तोपर्यंत ह्याला भिजूच द्यायचं आहे. आता हा गोळा पाण्यामध्ये ठेवायचा आहे, पूर्ण पाणी असं बुडेल असा इतपत. आणि आपली पुरणाची तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्याला पाण्यातून बाहेर काढायचंच नाही, ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता पुरणाची तयारी करायला घ्यायची आहे.
आता पुरण शिजले घालूयात. थोडा कुकर गार झालेला आहे. अशी डाळ अशी छान शिजवून घ्यायची आहे. छान अशी शिजली डाळ, अशीच डाळ शिजवून घ्यायची आहे. छान त्याचं पुरण असं छान होतंय असं. तर आता डाळ ही वेळून काढायची, म्हणजे त्यातलं पाणी बाजूला करायचं आहे. आता आमटी करण्यासाठी ही पुरणाची चाळण आहे, त्यामध्ये आता हे टाकायचं आहे. म्हणजे पाणी बाजूला होतं आहे आणि डाळ बाजूला होतं आहे. आता पाणी हे नितळून काढलेलं आहे, पाणी बाजूला करून घ्यायचं आहे. त्याची आमटी बनवायची आहे. आता पुन्हा ह्या कुकरमध्येच नाही, जर तुमच्याकडे जर दुसरं भांडं असलं तसं तर त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे आता गूळ घालून शिजवून घ्यायचं, पुरण करून घ्यायचं. आता गॅस चालू केलेला आहे, पण गॅस बारीकच करायचा. पाव किलो गूळ चिरून ठेवलेला आहे मी. आता त्यामध्ये गूळ घालायचं. तर मी ह्यातला आता गूळ थोडा ठेवणार आहे, कारण का पाव किलो आहे. आणि मी थोडी साखर टाकणार आहे. यात आपल्याला गूळ पाणी करायला हे गूळ चालतंय. आता ह्यामध्ये एवढी साखर टाकायची आहे. साखर टाकल्यानं काय होतं तर थोडा चिकटपणा येतोय, पोळ्या फुटत नाही. एका किलोला पाव किलो साखर घालायची, पाऊण किलो गूळ घालायचा, त्या अंदाजाने तुम्ही टाकायची. आता साखर मी एक 4 चमचे घातलेली आहे, म्हणजे 50 ग्रॅम 60 ग्रॅम अशी. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बारीक गॅसवरच करायचं आहे. आता तुम्हाला वाटेल की हे पातळ झालं, आता कसं काय घट होते का नाही, पण ते शिजल तसं घट्ट होते ते. आणि जास्त आपल्याला घट पण करायचं नाही तर त्या पण आपल्याला पोळ्या करता येत नाही. आता हे गूळ आणि साखरेचं आता पाणी झालेलं आहे, त्यामुळे आता हे पातळ झालेलं. आता ह्यामध्ये वेलची, सुंग हे ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला घालायचं आहे. आपण ज्या वेळेला गॅस बंद करतो त्यावेळेला घालायचं, म्हणजे त्याचा वाद जात नाही उडून. हे आता सुंग, वेलची पावडर आणि मिरी पावडर. मिऱ्या मी विसरलेली, तुम्हाला दाखवल्या नव्हत्या मिऱ्या, पण मिऱ्या पण घालायच्या 7-8. मग त्या मिक्सरला वाटायलाच घालायच्या मिऱ्या. आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता या डाळीमध्ये हळद टाकल्यामुळे ह्याला कलरच असायला. आता पोळीत हे जर पुरण भरलं याचा छान कलर येतोय असा. आणि कणकीत जर तुम्ही हळद टाकली तर तो पिवळा असा कलर होतोय, ते नाही छान वाटत पोळ्या. ह्या अशा छान वाटत पोळ्या. आता ह्याला पण थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, कारण का गोडाच्याला मीठ हे लागतंच बॅलन्स करण्याकरता. मीठ हे लागतंच, मीठ नाही घातली की पोळीलाच चव नाही. आता हे मिक्स केलेलं आहे. आता हे पुरण आलेलंच आहे. तर आता तुम्ही पुरण आलेलं कसं ओळखायचं, हे आता थोडं साधारण घट पण झाले आणि अजून गार झाल्यावर एक घट होतं. हे आता पळी जर इथं ठेवली तर ती पळी पडत नाही, ह्याला म्हणायचं आता पुरण आलं आहे. आता हे गॅस बंद करायचा आहे, बंद केलेला आहे मी गॅस. आणि आता हे लगेचच वाटायला घ्यायचं आहे. हे गरम गरम आहे ते असं लगेच वाटलं जातं, नाही तर नंतर गार झालं की वाटलं जात नाही. हे आता लगेचच वाटायला घ्यायचं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. आता पुरण गरमच आहे, गरम गरम वाटायला घेतलं तर लगेच 1-5 मिनिटातच वाटून होतं आहे पुरण. आता चाळणच आहे पुरणाची. ही आता वाटी घ्यायची आहे आपल्याला. वाटीच्या सहाय्यानं असं पुरण असं रगडायचं आहे. आता पुरण असं पडलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे पातळ झालंय, पण हे गार झालं की आता घट्ट होऊन जाते. छान असं कसं बारीक झालेलं आहे पुरण, म्हणजे चांगली डाळ शिजली की चांगलं पुरण होतं, पोळ्या पण फुटत नाहीत. मी आता असं सर्व करून घेणार आहे. आता पीठ 10 मिनिटं भिजलेलं आहे, 10-15 मिनिटं पीठ भिजलेलं आहे, कारण का आता पुरणाची तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. आता ह्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि आता ही कणिक अशी मळून घ्यायची अशी चांगली. आता ही घट्टच आहे कणिक. आता हिला चांगली अशी मळून 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 अशी पातळ करायची आहे. गावाकडं म्हणजे पाट्यावर आणि वरवंट्यावर असं चेचलं जातंय ह्या कणकीला. जेवढी तुम्ही कणिक चांगली मळाल तेवढी या पोळ्या चांगल्या लुसलुशीत अशा, बिना फाटायच्या देऊन, पुरण जास्त भरून अशा. आता पाण्याचा हात थोडा थोडा लावायचा आहे.
जास्त पण एकदमच असं नाही पातळ करायचं, असं मळत 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 असं पातळ करून घ्यायचं आहे. पाणी लावूनच असं पातळ करायचं आणि नंतर मग तेल लावायचं. ज्या वेळेला कणिक आपली चांगली होईल, नरम अशी सॉफ्ट, त्यावेळेला मग तेल लावून ठेवायचं आहे आपल्याला. असं का तेलातच भिजवून ठेवायला पाहिजे असं काही नाही. अशी कणिक अशी चांगली अशी मळून घ्यायची. अजून याला पातळ करायचं आहे. जेवढी तुम्ही कणिक पातळ करशील म्हणजे एकदम नाही करायची, थोडं 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 पाणी लावून असं मळून 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 जर पातळ कणिक केली तर ती अशी एक तार अशी कणिक बनते. त्याच्या पोळ्या एकदम अशा मऊ लुसलुसीत अशा तेलाच्या पोळ्या. पिठाच्या पोळीला ही कणिक ठीक आहे आता, पण तेलाच्या पोळीला आता अजून पातळ केली पाहिजे. मग ते वरवंट असला चेसलं की लगेच कणिक चांगली एक जीव होते. आता तेलाचा हात लावायचा आहे. हे आता असं पीठ झालं पाहिजे, हे असं एवढं असं चिकट पीठ झालं पाहिजे. हे आता ह्याला तेलाचा हात लावायचा आहे. हे जेवढं पीठ चिकट होईल तेवढ्या पोळ्या अशा छान होतात. आता कणिक झालेली, आता कणिक काढून घ्यायची आहे. ही आता अशीच कणिक पाहिजे आहे. आता पोळ्या करायला घ्यायच्या तर हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यातला गोळा काढून घ्यायचा. गोळा म्हणजे काय, जास्त मोठा नाही घ्यायचा गोळा. गोळा छोटा घ्यायचा आणि त्याच्या डब्याला असं पुरण भरायचं. हा गोळा छोटाच घेतलेला आहे मला आणि ह्याच्या डब्याला आता पुरण घालायचं आपल्याला, तरच त्या पोळ्या अशा छान अशा होतात. आता ही जास्त मोठी पण पात करायची नाही. पुरण घातल्यानंतर ताणलं जाते. हा कणकीच्या डबल आता घेतलेला आहे बघा, एवढी कणिक होती तर त्याच्या डबल मी हा पुरण घेतलेला आहे. आणि आता पुरण कसं छान असं पिवळं झालेलं आहे बघा. अलगद हातानं तेल लावूनच असं पुरण असं भरून घ्यायचं आहे. हाताला तेलच लावायचं म्हणजे चिकटत नाही. आता असं बंद करून घेतलेलं आहे. आता हा पोळपोळ घेतलेला आहे, त्याला ही क्यारी बॅग लावून घेतलेली. आता ह्याला तेल लावायचं असं भरपूर असं म्हणजे चिकटू नये असं. आणि हा आता गोळा त्याच्यावर आता ठेवायचा आहे. आता ह्याला पण तेल लावायचं आहे भरपूर. हे आता हातानंच असं थोडंसं असं म्हणजे पुरण काठापर्यंत जातं असं केलं की. आणि आता परत पुन्हा लाटण्याला तेल लावायचं आहे ज्याचं असं. आता अलगद हाताने नुसतं असं इकडे ओढायचं. आता अलगद अशी पोळी लाटायची वरच्यावर, नुसतं अशी ओढून घ्यायची अशी अलगद वरच्यावर अशी. सगळ्या बाजून असं लाटणा फिरवून कुठं जाड असेल तिथं अशी पातळ करून घ्यायची. जास्त जाड पण पोळी खायला होत नाही, अशी पातळच पाहिजे. आता तवा तापलेलाच आहे. तव्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही. पहिली पोळी नीट चांगली भाजली मग बाकीच्या पोळ्या पण भाजायला उशीर लागत नाही. तेव्हा तव्याला असं तेल लावून घ्यायचं, चिकटत नाही. आता लाटणा असं ठेवून अलगद अशी उचलायची आहे. अशी आता कुठल्या बाजूने तुम्हाला सोडता येईल त्या बाजूने अशी हळूच अशी टेकवायची आहे. गॅस मोठाच करून भाजायची आहे म्हणजे चांगली भाजती पोळी. आता ह्याला परतून घ्यायचं आहे. आता
गॅस मोठा करायचा, मोठ्या गॅसवरच भाजायची आहे, नाही तर बारीक गॅसवर जर भाजली तर पोळी अशी मऊ लुसलुसीत होत नाही, थोडी कडक होती, त्यामुळे मोठ्या गॅसवरच भाजून घ्यायची आहे. फुगलेली पोळी, तेलावरची पोळी असं छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. आता ह्या कणकीला आम्ही हळद नाही घातली, पण आता कलर कसा छान आलेला आहे बघा, ह्या कलरमुळं असं खायला छान वाटते पोळी. त्यामुळे दूध पोळी, गुळपाणी पोळी, तूप घालून खायला मग छान लागते. चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे खायला अशी छान लागते, टम्म फुगलेली अशी. आता अशाच करून घेणार आहे मी सर्व. पोळ्या खाण्यासाठी तयार आहेत तूप आणि पोळी. मऊ लुसलुसीत अशी तेलावरची पोळी तुम्ही पण करून खाऊन बघा. तुम्हाला पोळी तोडून पण दाखवणार आहे मी, अशी लुसलुशी पुरण अशी भरलेली ज्यादा काटोकाट. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.